अन्नगरचा मुक्काम हल्ला. March 1689 ही जी तारीख आहे, ही तारीख आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अतिशय सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखी ही तारीख आहे. या तारखेला काय घडलं? तर या तारखेला जो रणसंग्राम कावळ्यावळ्याच्या खिंडीमध्ये जो घडलाय, त्या कावळ्यावळ्या खिंडीतल्या रणसंग्रामाची आज साक्ष देत त्या ठिकाणी 9 ते 10 वीरांच्या समाध्या आज आपल्या या सांदोशी गावामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. याच दिवशी महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारस छत्रपती राजाराम महाराज याच दिवशी इथल्या वेड्याच्या इथल्या रणसंग्रामामुळे वाघदरवाजामार्गे निघून जिंजिरा निघून गेले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य वाचलं असं पर्यायाने आपल्याला म्हणता येईल. ह्याचं कारण, या दिवशी सांदोशी गावातील वीर जिवाजी सरकले नाईक आणि सरदार गोदाजी जगताप या दोघांनी अवघ्या 9 साथीदारांच्या मदतीने तब्बल 16 तास ही खिंड लढवली आणि या खिंडीमध्ये जो अतुलनीय पराक्रम गाजवला त्याला इतिहासामध्ये तोड नाही आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची पावन खिंड, नेसरीची प्रतापराव गुजरांनी लढवलेली खिंड आणि कर्तलब खानाच्या सोबत जो केलेला जो पराभव होता ती उंबर खिंड, अशा 3 खिंडी प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये अजरामर झालेल्या बघायला मिळतात, वाचायला मिळतात. पण रायगडच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आणि या सांदोशी गावच्या बरोबर मध्यावरती घाटमाथा आणि कोकण यांच्या मध्यावरती ही जी कावळ्यावळीची खिंड आहे, ती खिंड 25 मार्च 1689 या दिवशी ती खिंड इतिहासामध्ये अजरामर झाली. याच दिवशी मोगली सरदार इतिकत खान, ज्याला नंतर झुल्फिकार खान ही जी पदवी दिली गेली, तो इतिकत खान हजारो सैन्यांसह त्या गारजाई मार्गे ज्यावेळेला निघाला त्यावेळेला त्या खिंडीमध्ये आल्याची जी बातमी होती ती ह्या सांदोशीमधल्या काही वीरांना कळली आणि इथून मग तो पहारा ती चौकी लढवण्यासाठी त्या 9 वीरांनी त्या 10 वीरांनी तिथं आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि जो रक्तरंजित इतिहास घडला त्या रक्तरंजित इतिहासाची आठवण म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई आणि सांदोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा द्वितीय शौर्य दिन आज आपण साजरा करतोय. यानिमित्त रायगड जिल्ह्यातील काही शिवभक्त या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. सांदोशी संपूर्ण ग्रामस्थ आणि सर्वांनी मिळून हा शौर्य दिन साजरा केला गेलाय. महाराष्ट्राच्या इतिहासालाच नव्हे तर भूगोलाला एक वेगळं वळण लावणारा आजचा दिवस, सुवर्णाक्षरामध्ये लिहिण्यासारखा हा आजचा दिवस आज इथं सर्व शिवभक्तांनी येऊन साजरा केला. या खिंडीबद्दल, या इथल्या पराक्रमाबद्दल महाराष्ट्रभर हजारो शाहीर, हजारो लेखक, इतिहास संशोधक, इतिहास लेखक यांनी ह्या खिंडीची दखल घ्यावी. ही खिंड, मला तर असं वाटतं की ह्या खिंडीचा इतिहास हा इथे कुठल्या तरी इतिहासाच्या पाठ्यक्रमात घेतला जावा अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा ह्या 16 तास ही खिंड लढवून ज्यांनी रक्ताचा अभिषेक त्या शिंपडला त्या मावळ्यांना, त्या 9 पायिकांना, नरवीर गोदाजी जगताप आणि वीर जिवाजी सरकले नाईक यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.